नमस्कार, मी श्रेयस पांडे, जेएम विशेषमध्ये आपलं स्वागत आहे. लोकसभा निवडणुकीच्या 2024 तिसऱ्या टप्प्यातील मंगळवारी मतदान होत आहे. जे 7 टप्प्यात आता हे मतदान होणार आहे. 10 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 94 लोकसभा मतदारसंघातील मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील. ते अमित शाह, शिवराज सिंह चौहान, ज्योतिरादित्य सिंधिया आणि डिंपल यादव यांच्यासह अनेक बड्या नेत्यांचे राजकीय भवितव्य ठरवतील. देशामध्ये कोणते महत्त्वपूर्ण मतदारसंघ आहेत जिथं तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे आणि राज्यातसुद्धा तिसऱ्या टप्प्यातील लढती कशा असणार आहेत, त्या संदर्भातला उहापोह आजच्या जेम विशेषमध्ये करणार आहोत. राज्यामध्ये आत्तापर्यंत 2 टप्प्यातील मतदान झालेले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील 4 जिल्ह्यांमध्ये मतदानाची टक्केवारी ही घसरली असं पाहायला मिळालं. वाढत्या उन्हाचाही परिणाम या लोकशाहीच्या महोत्सवावर झाला असल्याचं दिसून येत आहे. मतदान केंद्रावरील गैरसोयीचा परिणाम टक्केवारीवर होतोय. मात्र एके दुसरीकडे नेते मंडळी मात्र प्रचाराचा धडाका लावून बसलेले आहेत. काँग्रेस असो किंवा भाजपा असो, काँग्रेसच्या वतीनं राहुल गांधी मैदानात आहेत, तिकडं भाजपाच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः प्रचार करताना दिसत आहेत. धडाक्यानं त्यांच्या रॅली रोड शो पाहायला मिळत आहेत. आता प्रशासन देखील निवडणुकीसाठी सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे. यात प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्यासाठी थंड पाणी, सावलीसाठी 789 केंद्रांवर पेंडॉल, केंद्रांवरील खोल्यांमध्ये पंखा, बसण्यासाठी खुर्च्या, अशा सर्व प्रक्रिया आता राबवल्या जात आहेत. सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मतदानाचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न पूर्णपणे आता केला जातोय असं दिसतंय. जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच तयारी केलेली होती, मात्र गेल्या 8 दिवसांपासून वाढती ऊन, वातावरणातील वाढलेली आर्द्रता, त्यामुळे विशेष काळजी सुद्धा घेतली जात असल्याचं दिसतंय. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 10 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशातील 93 जागांसाठी मतदान होणार आहे. या टप्प्यामध्ये आधी 10 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 95 जागा होत्या. मात्र 21 एप्रिल रोजी सुरतमधून काँग्रेस उमेदवाराचा अर्ज रद्द झाल्यानंतर आणि 8 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपाचे मुकेश दलाल बिनविरोध निवडून आले. त्याचवेळी जम्मू काश्मीरमधील खराब हवामानामुळे अनंतनाग राजौरी मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आलेली आहे. आता येथे 6व्या टप्प्यात म्हणजे 25 मे रोजी मतदान होणार आहे. दरम्यान तिसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या पक्षाचे किती उमेदवार आहेत तेही पाहूयात. तिसऱ्या टप्प्यातील लढतमध्ये 2 मुख्य पक्ष आहेत ज्यांचे उमेदवार अधिक संख्येमध्ये आहेत, ते म्हणजे भाजपा आणि काँग्रेस. भाजपाचे तिसऱ्या टप्प्यामध्ये 82 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर इकडे काँग्रेसच्या वतीनं 68 उमेदवार आहेत जे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तिसऱ्या टप्प्याची लढत कशी होणार आहे आणि किती उमेदवार आहेत ते आपण पाहिलं. तिसऱ्या टप्प्याची जी लढत होत आहे त्यामध्ये महाराष्ट्र राज्याची गोष्ट करायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये 11 मतदारसंघ आहेत जिथं तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. या 11 मतदारसंघामध्ये उमेदवारांची लढत कशी असणार आहे त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तिसऱ्या टप्प्यातील लढत आपण पाहतोय. ज्या 11 मतदारसंघामध्ये मतदान पार पडणार आहे, रायगडमध्ये सुनील तटकरे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, त्यांच्या विरोधात शिवबाठाचे अनंत गीते असतील. बारामतीची लढत ज्याकडे पूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे, सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत, त्यांना राष्ट्रपतीच्या सुप्रिया सुळे यांचं आव्हान असणार. तर धाराशिवमध्ये अर्चना पाटील राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत, त्यांच्या विरोधात शिवबाठाचे ओमराजे निंबाळकर मैदानात आहेत. तिसऱ्या टप्प्यामध्ये लातूर मतदारसंघातून भाजपाच्या वतीनं सुधाकर शृंगारे उमेदवार आहेत, त्यांच्या विरोधात शिवाजीराव कलगे काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यानंतर सोलापुरातली लढत आपण पाहतोय. राम सातपुते भाजपाचे उमेदवार आहेत, त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे. माढ्यामध्ये रणजित सिंह नाईक निंबाळकर भाजपाचे उमेदवार आहेत, तर इकडे धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रपतीचे उमेदवार त्यांना आव्हान देत आहेत. सांगलीमध्ये संजय काका पाटील भाजपाचे उमेदवार आहेत, त्यांच्या विरोधात चंद्रहाल पाटील शिवबाठाचे उमेदवार. त्यानंतर साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले भाजपाचे उमेदवार आहेत, इकडे राष्ट्रपकडून शशिकांत शिंदे यांचं त्यांना आव्हान असणार.
रत्नागिरी सिंधुदुर्गची लढत आपण पाहतोय. 11 मतदारसंघामधलं एक मतदारसंघ जिथं तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. नारायण राणे भाजपाचे उमेदवार आहेत, तर इकडं शिवपाठाकडून विनायक राऊत मैदानात आहेत. कोल्हापुरात संजय मंडलिक शिवसेनेचे उमेदवार, त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या वतीनं शाहू महाराज हे उमेदवार आहेत. हातकणंगलेची लढत आपण पाहतोय. हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने शिवसेनेचे उमेदवार, तर इकडं शिवभाटाच्या वतीनं सत्यजित पाटील यांचं त्यांना आव्हान असणार. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये मंगळवारी 7 मेला 10 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशातील 93 जागांसाठी मतदान होणार आहे. कोणत्या राज्यातील किती मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे त्यावरही एक नजर टाकूयात. तिसऱ्या टप्प्यातील मतदान त्याची आकडेवारी आपण पाहतोय, कारण देशभरामध्ये कोणत्या राज्यामध्ये किती मतदारसंघासाठी मतदान होत आहे आपण ते पाहतोय, त्याची आकडेवारी आपण पाहतोय. मतदारसंघ आणि दुसरीकडे राज्य आहेत. 1 ते 5 मतदारसंघ असलेली राज्य आपण पाहतोय. जम्मू काश्मीरमध्ये 1 मतदारसंघासाठी मतदान तिसऱ्या टप्प्याचं होणार आहे. इकडे दादरा नगर हवेलीमध्ये 2, दीव आणि गोवा इथे सुद्धा 2 मतदारसंघासाठी मतदान तिसऱ्या टप्प्याचं होणार. आसाममध्ये आणि पश्चिम बंगालमध्ये 4 मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. त्यानंतर 5 ते 10 मतदारसंघ असलेल्या राज्याची आकडेवारी आपण पाहूयात. बिहारमध्ये बिहारच्या 5 जागांसाठी 5 मतदारसंघांसाठी मतदान होत आहे. छत्तीसगडमध्ये 7, मध्य प्रदेशमध्ये 8, उत्तर प्रदेशमध्ये 10. त्यानंतर 10 ते 25 मतदारसंघ जिथं तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे ती राज्य कोणती ती पाहतोय, तर महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये 11 मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडेल. तर इकडे कर्नाटकमध्ये 14 मतदारसंघ आहेत जिथं तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. आणि सर्वाधिक जास्त म्हणजे गुजरातमध्ये 25 मतदारसंघ आहे जिथं तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार. तिसऱ्या टप्प्यामध्ये देशात आणि राज्यामध्ये जी लढत होती आहे, जर देशाचं पाहायला गेलं तर देशामध्ये अनेक दिग्गज नेते आहेत, काही कॅबिनेट मंत्री आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, जे या मतदारसंघामध्ये त्यांच्या मतदान पार पडणार आहे. कोणते प्रमुख नेते आणि प्रमुख उमेदवार सध्या या तिसऱ्या लढतीमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या लढतीमध्ये आहेत त्यांची एकदा नावे पाहूयात. तिसऱ्या टप्प्यातील प्रमुख चेहरे आपण पाहतोय. अमित शहा गृहमंत्री आहेत, भाजपाचे उमेदवार गांधीनगरमधून. दिग्विजय सिंह हे काँग्रेसचे उमेदवार आहेत, राजगड मध्य प्रदेशमधून उमेदवार आहेत. शिवराज सिंह चौहान हे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत, काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यानंतर डिंपल यादव समाजवादी पक्षाच्या मैनपुरीमधून उमेदवार आहेत. अधिरंजन चौधरी काँग्रेसचे उमेदवार बेहरमपूरमधून. प्रल्हाद जोशी भाजपाचे उमेदवार धारवाडमधून. के एस ईश्वरप्पा भाजपाचे उमेदवार शिमोगामधून. परिणिती शिंदे सोलापुरातून काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यानंतर आपण पाहतो ज्योतिरादित्य सिंधिया भाजपाचे गुणातले उमेदवार आहेत. तिसऱ्या टप्प्यातील जे मतदान पार पडत आहे त्यातले प्रमुख चेहरे कोणकोणते आपण त्यावर एक नजर टाकतोय. सुप्रिया सुळे बारामतीतून राष्ट्रपतीच्या उमेदवार आहेत. पुरुषोत्तम रुपाल हे भाजपाचे राजकोटमधले उमेदवार आहेत. त्यानंतर इकडे प्रल्हाद जोशी, के एस ईश्वरप्पा, प्रणिती शिंदे आणि हसमुखभाई पटेल हे भाजपाचे अहमदाबादचे उमेदवार. तिसऱ्या टप्प्यातील जे मतदान पार पडणार आहे, कारण ही तिसऱ्या टप्प्याची जी लढत आहे त्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे, कारण ही लक्षवेधी लढत ठरणार आहे. या तिसऱ्या टप्प्यामध्ये 7 केंद्रीय मंत्री आहेत ज्यांच्यासाठी मतदान केलं जाणार आहे. कोणते हे 7 केंद्रीय मंत्री आहेत त्यावरही एक नजर टाकूयात. तिसऱ्या टप्प्यात 7 केंद्रीय मंत्री आहेत ज्यांच्यासाठी मतदान होणार. अमित शहा गृहमंत्री, मनसुख मांडविया आरोग्यमंत्री, तर ज्योतिरादित्य सिंधिया उड्डयन मंत्री आहेत. त्यानंतर नारायण राणे लघु मध्यम आणि सूक्ष्म उद्योग मंत्री, तर एस पी सिंह बघेल हे आरोग्य राज्यमंत्री आहेत. श्रीपद येसो नाईक हे पर्यटन राज्यमंत्री आहेत. 7 कॅबिनेट मंत्री केंद्रातले ज्यांच्यासाठी तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार. त्यानंतर प्रल्हाद जोशी संसदीय कार्यमंत्री हे सुद्धा आहेत. एकूण 7 केंद्रीय मंत्री आहेत.
ज्यांच्यासाठी तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार, तिसऱ्या टप्प्यातील ते उमेदवार आहेत। तिसऱ्या टप्प्यातील देशाच्या जर उमेदवाराची यादी पाहायला गेलं तर त्यामध्ये आणखी एक विशेष बाब म्हणजे तिसऱ्या टप्प्यामध्ये चार माजी मुख्यमंत्री आहेत जे उमेदवार आहेत। कोणते त्यावर एक नजर टाकूया। तिसऱ्या टप्प्यात चार माजी मुख्यमंत्री आहेत ते आपण पाहतोय। तर इकडे शिवराज सिंह चौहान हे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आहेत, दिग्विजय सिंह हे देखील मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, बसवराज बोम्मई कर्नाटक, आणि जगदीश शेट्टार हे देखील कर्नाटक मधले माजी मुख्यमंत्री आहेत जे यंदा उमेदवार आहेत तिसऱ्या टप्प्यात। तिसऱ्या टप्प्यातली जी लढत आहे ती लक्षवेधी लढत ठरणार आहे, कारण अनेक केंद्रीय मंत्री आणि काही माजी मुख्यमंत्री सुद्धा या लढतीमध्ये तिसऱ्या टप्प्यातील जी लढत होणार आहे, मतदान होणार आहे, त्यामध्ये उमेदवार आहेत।